यंदा पावसाने दांडी मारल्याने पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. त्यात काही ठिकाणी तर अक्षरशः पिण्यासाठी देखील पाणी नाही. अशीच परिस्थिती ओढावली आहे अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यामध्ये. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चाललाय. त्यामध्येच प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच महिन्यातून केवळ दोनदा पाणी पुरवठा केला जात असल्याचा आरोप काही महिलांनी केला. यावेळी त्यांनी नगर परिषदेच्या सीईओंनाच घेराव घालत पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली. तसेच दूषित पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई व्हावी आणि पाण्याचा प्रश्न तातडीने मार्गी लागावा अशी मागणी केली. मात्र यावेळी या महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी थेट 70 फूट उंच असलेल्या टाकीवर पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन केलं आणि जोपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत आंदोलन मागं घेणार नाही असा पवित्राच घेतला.